सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सेवाभावी कार्यात अग्रगण्य असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने कोरोना वैश्विक महामारीच्या संकट काळात शहरी व ग्रामीण भागातील तळागाळात मदतीचा हात देऊन लाखो नागरिकांना संरक्षित केले आहे. त्याबद्दल पनवेल महापालिकेच्या वतीने कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा आज सोहळ्यात गौरव करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा टिकाऊपासून टाकाऊ आणि स्वच्छ भारत अभियान तसेच स्वच्छता दूत गौरव समारंभ पनवेल महापालिकेच्या वतीने शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या सन्मानाचा स्वीकार मंडळाचे सचिव व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला. सन्मान चिन्ह आणि कृतज्ञता सन्मान प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळले. नोकरी धंदा व्यवसायावर संक्रांत आली. या महामारीने जीव वाचवताना सर्वसामान्यांना पोटाच्या खळगीचा प्रश्न निर्माण झाला. अशा या भूतोन भविष्य संकटकालीन परिस्थितीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाखो जणांना मदतीचा हात दिला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या माध्यमातून 1,00,000 अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1,50,000 व्यक्तींना अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन, स्वच्छता मोहीम, आर्थिक मदत याखेरीज लाखो अर्सेनिक अल्बम, गोळ्या, सॅनिटायझर, 1,10,000 मास्कचे वाटप, कोरोना काळातील गणपती सण गोड करण्यासाठी 1,000 जणांना प्रसादासाठी अन्नधान्य अशी हर एक आवश्यक मदत करून कोरोना काळात नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर आणि सहकाऱ्यांनी कोरोना महामारीची कोणतीही तमा न बाळगता स्वतः जाऊन मदत केली. अन्नछत्राच्या माध्यमातून भुकेलेला पोट भरून स्वतः जेवू घातले. कोरोनाला घाबरून न जाता गरजूंना त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे त्यांनी काम केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आपला परका भेदभाव न करता गरजवंतांना प्रथम मदत करण्याचा दृष्टिकोन ठेवून हे मंडळ काम करीत असतो. एक तीळ 7 जणांनी वाटून खावा ही आपली संस्कृती आणि त्या अनुषंगाने परिस्थितीने गांजलेल्या गरीब गरजूंना सर्व प्रकारची मदत देण्याचे काम महापुराप्रमाणे यावेळी कोरोना काळातही केले गेले. एवढेच नाही तर गावागावात शहरोशहरी सर्व सुखरूप आहेत की नाही याची विचारणाही यावेळी करण्यात आली. अन्नधान्य असो किंवा मेडिकल साहित्याची मदत किंवा विचारपूस हे खऱ्या अर्थाने माणुसकी दर्शन घडविणारे होते. म्हणूनच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला अतुलनीय कार्याबद्दल शासन आणि विविध संस्थेने सन्मानित केले आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिकेच्या वतीने कृतज्ञता सन्मान करण्यात आला असून त्यानिमित्ताने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. यावेळी देण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हटले की आपल्या संस्थेच्या वतीने कोविड महामारीच्या संकटामध्ये पनवेल ग्रामीण व शहरी भागांमध्ये सर्व नागरिकांना धान्य वाटप करून आपल्या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. संकटामध्ये सापडलेल्या नागरिकांना आधार देण्याकरिता आपल्या संस्थेने केलेले कार्य निश्चितच अनमोल आहे. आपल्या संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल पनवेल महापालिका सदैव आपली आभारी आहे. सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी पनवेल महापालिकेला मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्व पनवेलकरांना ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजवर काम केलं आणि आपलं काम करता करता आपल्या कामाचा वसा आणखी कोणीतरी घ्यावा हाच मनात उद्देश ठेवून आपण सारी मंडळी जे काम करत राहिलेलं आहात आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या ठिकाणी उपस्थित केलं. या ठिकाणी आज संयोगवश कार्यक्रमाचं आयोजन करताना महापौरांनी आजचा दिवस निश्चित केला बौद्ध पौर्णिमेचा. भगवान गौतम बुद्ध की ज्यांचा जन्म कदाचित नेपाळच्या भूमीत झाला असेल पण भारताच्या भूमीमध्ये संपूर्ण त्यांचं जीवन कार्य झालं, ते पुढे आशिया आणि देशामध्ये जगामध्ये सर्वत्र त्यांचा संदेश केला,
शांततेचा महामंत्र देणारे गौतम बुद्ध असाच त्यांचा उल्लेख आपण सातत्याने केला. आपल्या सगळ्यांच्या ज्या सेवा ज्या या गेल्या 2 वर्षामध्ये प्रामुख्यानं लोकांच्या समोर आल्या, ज्याचा लोकांना उपयोग झाला, त्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आपल्या सेवेचा पुष्पगुच्छ भगवान गौतम बुद्धाच्या चरणी आज या ठिकाणी अर्पण होतोय. ही सेवा पनवेल महापालिकेनं केली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून पहिले आभार व्यक्त करतो. त्यांना या ठिकाणी धन्यवाद. खरं तर भगवान गौतम बुद्धांची ही भूमी असं आपण या भारत खंडाचं वर्णन करतो. त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या शांततेचा संदेश दिला आणि तो शांततेचा संदेश देत या देशामधला हा संदेश विश्वामध्ये सर्वत्र गेला आणि त्या सर्वत्र त्या संदेशाच्या माध्यमातून या भारतखंडाविषयी सर्वत्र कुतूहल निर्माण झालं. काय आहे इथली संस्कृती याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकली. आज आपण जसा स्वच्छता दूत आणि त्याचबरोबर विविध स्वच्छतेच्या संदर्भामधली पारितोषिकं देणार आहात, तसं याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांनी सेवा दिली, ज्याच्या संस्थांनी सेवा दिली, त्या सेवेचा उल्लेख किंवा त्या सेवेचा गौरव आज या ठिकाणी होतो. आणि मला खरोखर पनवेलकर असल्याचा एक मनापासून अभिमान आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे जे मला शक्य होईल मी व्यक्तिगतरित्या ते करण्याचा प्रयत्न करेन. या भावनेतून या ठिकाणी व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या संस्थांनी आपापल्या परीनं जे करता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी उल्लेख केला या ठिकाणी बोलत असताना रॉबिन हुड आर्मीचा की त्यांनी कुठून हे सगळं मिळवलं माहिती नाही, क्लाउड फंडिंग असेल किंवा वेगवेगळ्या मार्गातून त्यांनी हे सगळे प्रयत्न केले असतील, पण त्याच्या पाठीमागे त्यांची जी भावना होती की आम्ही हे दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेला कोविडच्या कालावधीमध्ये सुरुवातीची काळ आपण आठवूया की सोसायटीमधल्या माणसाचे नातेवाईक कोणीतरी वारले, स्मशानभूमीत जायचं होतं, सोसायटीतल्या लोकांनी सांगितलं तू गेलास परत येता येणार नाही, हाही काळ आपण सगळ्यांनी मिळून पाहिलाय. आणि त्याच वेळेला आपल्यासारख्या प्रवृत्ती या ठिकाणी आहे की माझं काय होईल जाऊ दे बाजूला, पण मला समाजासाठी गेलं पाहिजे, मला तो भुकेला माणूस आहे त्या भुकेल्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. या भूमिकेतून काम करणारी ती रॉबिन हुड आर्मी असेल किंवा आपल्यासारख्या अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था असतील, मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्यामुळे ही पनवेलकरांची ही संस्कृती ही पनवेलच्या मध्ये नव्यानं राहायला आलेल्या पनवेलच्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांच्या पुढे आली आणि तुमच्यामुळे पनवेलचं नाव वाढलं, मोठं झालं, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि मागच्या वर्षी स्वच्छ भारत अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेला 3-स्टार मानांकन मिळालं आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं असं वाटतं की आपली पालिका ही पहिलंच वर्ष आहे, पहिलं वर्ष म्हणजे पहिलाच टप्पा आहे, पहिले 5 वर्ष जरी पूर्ण होत आले असेल तरी पहिल्यांदाच अस्तित्वात आलेली पालिका आहे. आणि ह्या पालिकेमध्ये आपण बघितलं की सुरुवातीला घनकचरा व्यवस्थापन सिडको करत होतं, त्यामुळे आपण आता क्लिपमध्ये आपण बघितलं की विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि ढीग एवढं दिसत होते, पण ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन आपल्याकडे घेतलं काहीच काळामध्ये आपण बघितलं की रस्त्यावरचे सगळे ढीग नाहीसे झालेत, घनकचरा व्यवस्थापनाचं काम एवढं चांगल्या प्रकारे चालू झालंय की आज आपण स्त्रीस्टार नामांकन मागच्या वर्षी मिळाले, परंतु यावर्षीची तयारी जर आपण बघितली तर 5-स्टार पर्यंत जायची तयारी पनवेल महानगरपालिकेने केलेली आहे. आणि ज्या प्रकारे कुठली इमारत उभी राहते, इमारत उभी राहताना खऱ्या अर्थानं मजदूर आणि कामगार हे असतील तर इमारती उभी राहते, त्यांचा पाया ते भरतात तर आपल्याला इमारत दिसते. आणि आज खऱ्या अर्थानं पनवेलमध्ये स्वच्छ भारत अभियान ज्यांच्या जोरावर ज्यांच्या जीवावर चालू आहे असे आमचे सफाई कर्मचारी यांच्यामुळे आज आपण ह्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत आणि त्यांचा सत्कार सन्मान करणं ही आमची खऱ्या अर्थाने सौभाग्याची गोष्ट आहे की त्यांच्यामुळे आज आपण आम्ही सत्कार घ्यायला दिल्लीमध्ये खऱ्या अर्थानं आयुक्त असतील, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, मी आम्ही फक्त गेलो, पण खऱ्या अर्थाने आम्ही जाऊन हा सत्कार फक्त तुमच्या वतीने घेतला आणि सत्कार झाला तो आमच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा. आम्ही बोलताना तिथं तेच बोललं की तुम्ही होतात म्हणून हा आम्हाला सत्कार मिळाला. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास संस्था ही जी संस्था आहे आणि जयम मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट ह्या दोन संस्था निवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती आल्यानंतर आपल्याजवळ कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, आपल्याजवळ कुठलीही संसाधनं नव्हती, केवळ फक्त मजुरांना पोटभर खायला द्या, जे गावाला जाणारे लेबर आहेत त्यांना शिजवलेलं अन्न द्या आणि जे काही मजूर रस्त्याहून गावी चालत चाललेत
पायी जाता है ज्यादा घरी सगे दुकान वगैरह बंद आता धान्या की गरज धान्य दया अरुण खालून आदेश है दयाचे कुठून हा एक प्रश्न होता। हा तो योगायोग है कि महापालिका एक स्वायत्त संस्था है हा ट्रस्ट नसते कोणीच काय दिलं नसतं तर आमच्या महापालिकेच्या कोशातून 100% हा खर्च आम्ही केला असता काही राज्यातील महापालिकांनी नगरपालिकांनी केला सुद्धा। परंतु आपल्या इथे हे अतिशय दोन ट्रस्ट दानशूरपणे पुढे आले आणि त्यांचं वर्णन सांगायचं म्हणजे हे काम आम्ही आपसात असं वाटून घेतलं होतं की कोरोना कंटेनमेंट सगळी मी बघायची, अन्न आणि धान्य पुरवठा हा SDO ने बघायचा आणि पोलिसांनी जे लोक कंटेनमेंटला ऐकत नाहीत ज्या सोसायटी ऐकत नाहीत किंवा नागरिक रस्त्यावर फिरतात त्यांचा प्रतिबंध करायचा। आता मी नवले साहेबांना विचारायचं की हे इकडे धान्य दिलं तिकडे कोणी दिलं म्हटलं कुठलं कोण आहे इकडं ज्या ठिकाणी जय मातृ ट्रस्टने दिलं तो एरिया सोडून आम्ही ठाकूर ट्रस्टला सांगतो जिथं ठाकूर ट्रस्टने दिलं ते जय मातृ ट्रस्टला सांगतो। तर सगळे उरणपासून पूर्ण पनवेल शहरापासून आजूबाजूची खेडी आता त्यांनी आकडेवारी दिली पण मला असं वाटते त्या आकडेवारीपेक्षा जास्त धान्य आणि साहित्याचं वाटप त्यांनी केलेलं आहे त्यामुळे माझी सगळ्यांना इच्छा आहे की आपण काळावरून स्वागत केलं पाहिजे। आता हा योगायोग आहे की एक पक्षनेते आहेत आणि दुसरी ट्रस्ट विरोधी पक्षनेते आहे हा योगायोग जरी असला तरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही टाळू शकत नाही। ज्यावेळेला आमची शासन स्तरावर मीटिंग व्हायची बाकीच्या गावातून पैसे मागितले जायचे मग आमची चर्चा पण झाली आणि ही मीटिंग माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्य सचिव घ्यायचे की या ठिकाणी तुम्हाला पैशाची तरतूद किंवा हे तर आम्ही सांगायचो की आमच्या इथे मोठ्या ट्रस्ट आहेत म्हणायचे नाही ते मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे ते देत असतील काही असो खिशातून देताना प्रत्येकजण विचार करतो पण ह्या दोन ट्रस्टनी प्रशासनाला त्यावेळेला भरभरून देण्याचं कार्य केलेलं आहे आणि आपल्या महापालिकेच्या कोशातून एकही रुपया खर्च झालेला नाही पण मी आपल्यासमोर सगळ्यांसमोर लेखाचं दाखवतो म्हणजे जेवढं धान्य आम्ही वाटलं हे या दोन ट्रस्टनी परस्पर म्हणजे न वाट बघता अखंडपणे म्हणजे ट्रॅक्टर 407 लावून म्हणजे तेलाचे डबे असतील त्यानंतर तांदूळ असतील म्हणजे संपूर्ण साहित्य या दोन ट्रस्टनी एरिया वाटून कुठेही ओव्हरलॅप नव्हता हे काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही या दोन ट्रस्टला प्रामुख्याने बोलवलं।